आज नवीन वर्षाचा पहिला दिवस सरलेलं वर्ष अनेक अर्थांनी महत्वपूर्ण ठरलं कोरोना महामारीमुळे बाकी सगळ्या क्षेत्रांनी माना टाकलेली असताना शेती क्षेत्रानं मात्र दमदार कामगिरी केली त्यामुळे अर्थव्यवस्थेचा काळा काही प्रमाणात रुळावर आला शेतकऱ्यांनी अन्नधान्य उत्पादनाचा विक्रम केला कोरोनाच्या काळात गरीब कुटुंबांना अतिरिक्त मोफत रेशन देणं त्यामुळे शक्य झालं शेतकऱ्यांनी आपली कामगिरी चोख बजावली पण निवडणुकीजीवी केंद्र सरकारनं आयात निर्यातीच्या धोरणांचं शस्त्र वापरून शेतमालाचे भाव पाडण्यात मानली अशा अनेक कडूगोड घटनांनी हे वर्ष भरलेलं असलं तरीही या वर्षानं शेतकऱ्यांना नव आत्मभान दिलंय कृषी कायद्यांच्या विरोधातले शेतकरी आंदोलनामुळे हे वर्ष गाजलंय शेतकऱ्यांची राजकीय ताकद या निमित्तानं अधोरेखित झाली दुसरीकडे कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जगाच्या पाठीवर अन्न सुरक्षा आणि अन्न व्यवस्थेची हे मुद्दे ऐरणीवर आले त्यामुळे शेती हा विषय जागतिक चर्चा विश्वाच्या केंद्रस्थानी आला ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट आणि फूड अँड अॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशन यांनी संयुक्तरित्या पुढच्या दशकभरात शेती क्षेत्राची स्थिती गती काय राहील याविषयी एक अहवाल सादर केला त्यातला अंदाज आणि निरीक्षण भारतासारख्या विकसनशील आणि शेतीवर मोठ्या लोकसंख्या अवलंबून असणाऱ्या देशाच्या दृष्टीनं सकारात्मक ऊर्जा देणार आहेत दोन हजार तीस पर्यंत जगातल्या भूकबळीची समस्या संपुष्टात आणण्याचा महत्वाकांक्षी उद्दिष्ट जागतिक समुदायानं ठेवलाय ते गाठणं आव्हानात्मक असलं तरीही मध्यम उत्पन्न वर्गात मोडणाऱ्या देशातल्या अन्नाची उपलब्धता वाढत असल्याकडे या अहवालात लक्ष वेधण्यात आलंय तसंच उच्च उत्पन्न गटातल्या देशामध्ये रेडमीट ऐवजी पोल्ट्री आणि डेअरी उत्पादनाकडे ओढा वाढतोय तर मध्यम उत्पन्न गटातल्या देशांमध्ये मात्र मांसाहार आणि मत्स्याहाराचं प्रमाण वाढतंय तिथं प्राणी प्रथिनांचं प्रमाण हे अकरा टक्के वाढण्याचा अंदाज आहे त्यामुळे पशुधन शेतीला चांगलं भवितव्य राहणार आहे तसंच ऊस आणि वनस्पतीजन्य तेलाचे प्रमुख उत्पादक असलेलं भारत ब्राझील आणि इंडोनेशिया हे देश जैव इंधन क्षेत्रात दमदार कामगिरी करण्याची चिन्ह आहेत भारतासारख्या उदयनमुख अर्थव्यवस्था असलेल्या देशाच्या कामगिरीमुळे जागतिक कृषी उत्पादनात एक पूर्णांक चार टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे शेती क्षेत्रामध्ये खासगी आणि सरकारी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढण्याची आवश्यकता आहे त्यादृष्टीनं धोरणात्मक आघाडीवर प्रयत्न होणं गरजेचं आहे तसंच सरत्या वर्षात जागतिक पातळीवर प्रमुख शेतमालाचे दर तेजीत राहिल्यामुळे शेतकऱ्यांचा सा फायदा झाला पण आता हे चित्र काही प्रमाणात बदलत असलं तरीही सरकारनं भक्कम धोरणात्मक तटबंदी केली तर शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करणं शक्य आहे सरत्या वर्षात शेतीबद्दलच्या धारणा बदलण्यास शेतकऱ्यांनी भाग पाडलं आता खरी लढाई आहे ती धोरणांची दिशा आपल्या बाजूने वळवण्याची जागतिक स्थिती पाहता त्यासाठी भूमी अनुकूल आहे आता देशपातळीवर जोर लावण्याची निकड आहे शेतकऱ्यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे आता गरज आहे की त्याला योग्य वळण देण्याची कवी सुधीर मोघे यांच्याकडून शब्द उसने घ्यायचे झाले तर दाटला काळोख होता चहू दिशांना निर्वाचा शाप होता वेदनांना त्याच काळोखातून पण सूर आले विंधलेल्या काळजाचे गीत झाले असं सांप्रत स्थितीचं वर्णन करावं लागेल आजची पहाट नव्या आशा आकांक्षा आणि स्वप्न पोटात घेऊन उगवली आहे शेतकरी नक्कीच संधीचं सोनं करतील या ठाम विश्वासासह ऍग्रोवन डिजिटल परिवारातर्फे सगळ्यांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ताज्या अपडेटसाठी भेट द्या ऍग्रोवन डॉट कॉमवर